महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. भिवंडीवाला ट्रस्ट जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आमदार महेश बालदी यांच्या नावाची चर्चा उरणमध्ये चालू आहे. बदनामी करणाऱ्यांवर आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. माझा कुठलाही प्रकारचा जमीन घोटाळ्याशी संबंध नसल्याचा मल्हार टीव्हीवरती खुलासा केलाय. यात बदनामीबाबत लवकरच विधी तज्ञांशी मदत घेऊन कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. परंतु मी जबाबदारीने सांगतो की मी भिवंडीवाला फॅमिली ट्रस्ट कडून एक जागा 2017 साली घेतली. त्याचा 18 तारीख सेलडेट झालं आणि मी 19 माझ्या निवडणूक ॲफिडेव्हिट मध्ये सुद्धा ते मेन्शन केलंय. आणि कुठल्याही गैरव्यवहारात आम्ही नाही, कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही. ज्या ज्या परवानग्या लागतात त्या घेऊनच मी जागा खरेदी केलेली आहे. पण त्या बातमीमध्ये असंही मी वाचलं की त्याचं FIR झालंय. कुठेही FIR झालं नाही, काय नाही. LT मार्ग पोलीस स्टेशनला या क्षणापर्यंत FIR नाही. फक्त एक कोणतरी दुभाष म्हणून महिला आहे, त्यांनी अर्ज दिलाय. परंतु याचा अर्थ आमची बदनामी करण्याकरता वापरलं गेलेलं हे षडयंत्र आहे. भिवंडीवाला चॅरिटेबल ट्रस्टची उरणात एक पारसी अग्यारी आहे जी त्यांच्या ताब्यात आहे आणि आम्ही कुठलाही तसा व्यवहार केलेला नाही. कृपया याच्याबद्दल माझी करत असलेली बदनामी सांभाळ थांबवा ही माझी या माध्यमातून विनंती आहे. आणि जे असेल ज्या एजन्सीना इन्व्हेस्टिगेशन करायचे असेल करून द्या. मी कुठलाही गैरव्यवहार गैरमार्गाने कुठल्याही ट्रस्टची जागा घेतलेली नाही. आणि या ज्या बातम्या ज्या वर्तमानपत्राने दिलंय त्याबद्दल माझं विधी तज्ञांशी चर्चा चालू आहे आणि त्यांना निश्चित नोटिसेस देऊन त्यांच्याबद्दल आब्रू नुकसानीचा दावा मी लवकरच दाखल करणार. सत्तेच्या जोरावरती सत्य लपवता येणार नाही याचे बदनामी करणाऱ्यांनी भान ठेवावे असे उरणचे आमदार महेश बालदी यांनी निर्भीड शोधशी बोलताना सांगितले. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण. भावना कैलास म्हात्रे यांची संजय गांधी निराधार योजना समितीवर सदस्य तसेच उमेश मारुती भंडारी यांची उरण तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते शासकीय समित्यांवर नियुक्ती झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा प्रमुख दिनेश पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेश राहळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत, तालुका संघटक बी एन डाकी, गटनेता गणेश शिंदे, शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, उरण शहर प्रमुख विनोद म्हात्रे, माजी नगरसेवक निलेश, महिला आघाडी पदाधिकारी सुजाता गायकवाड, भावना म्हात्रे, प्रणिता म्हात्रे, वंदना पवार, रजिया शेख, हुसेना शेख, मुमताज भाटकर, रुबीना कुट्टी, सायरा खान, संजय कोष्टी व कार्यकर्ते उपस्थित होते. निर्भीड शो साठी विठ्ठल ममताबादे व सुयोग गायकवाड. CWC इम्पॅक्ट पार्क द्रोणागिरी नोड CFS मध्ये राष्ट्रवादी कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी प्रशांत भाऊ पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व भावनाताई घाणेकर महिला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा पनवेल निरीक्षक, विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट भार्गव पाटील, तालुका संघटक प्रकाश म्हात्रे, समाधान म्हात्रे, युवक जिल्हा अध्यक्ष सुनील तांडेल, महालन विभाग अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते. निर्भीड शो साठी विठ्ठल ममताबादे व सुयोग गायकवाड. रविवार दिनांक 3 एप्रिल 2022 रोजी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था उरणच्या वतीने प्रास्ताविक उरण रेल्वे स्टेशनच्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी विद्यमान आमदार महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, नवनीत भोईर, सूरज पाटील, कृष्णा जोशी, हेमदास गोवारी, सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण. राज्यातील सागरी मच्छीमार संस्थांचे व मच्छीमारांचे समस्या अडचणी सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात एक महत्वाची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये उपमुख्यमंत्र्यांसह मत्स्यमंत्री अस्लम शेख, अप्पर मुख्य सचिव वित्त, अप्पर मुख्य सचिव गृह, अप्पर मुख्य सचिव महसूल, प्रधान सचिव नियोजन, प्रधान सचिव सहकार, प्रधान सचिव मत्स्य, माननीय आयुक्त मत्स्य, राज्य शिखर संघाचे अध्यक्ष रामदास संघे, मच्छीमार प्रतिनिधी मार्तंड नाखवा, प्रभाकर कोळी, संचालक जयकुमार भाई, विजय गिदी व संदीप बारी, व्यवस्थापक संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते. निर्भीड शो साठी विठ्ठल ममताबादे व सुयोग गायकवाड. ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोपरुलीतर्फे सालाबादप्रमाणे 9 एप्रिल 2022 ते 10 एप्रिल 2022 दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करून श्री साई चरित्र पारायण व श्री सत्यनारायणाची पूजा महापूजेचे आयोजन गणपती मंदिर कोपरुली उरण येथे आयोजित करण्यात आले आहे. तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेऊन उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे निमंत्रक कार्यक्रमाचे व्यवस्थापक ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोपरुली यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी निमंत्रण केले. निर्भीड शोधसाठी
सालावादप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जासई काँग्रेस कमिटीतर्फे श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत उपस्थित होते. तसेच संतोष केणे, आर सी घरत, मिलिंद पाडगावकर, धावजी शेठ पाटील, किरीट पाटील, राहुल केणे, विनोद म्हात्रे, नंदराज मुंगाजी, कृष्णा पारिंगे, डॉक्टर मनीष पाटील, वसंत काठावले, निखिल ढवळे, मार्तंड नाकवा, वैभव पाटील, उमेश भोईर, रोहित घरत, संध्याताई ठाकूर, रेखाताई घरत, निर्मला पाटील, कमलाकर घरत, परशुराम भोईर, जयवंत पाटील, भालचंद्र घरत, विनोद पाटील, शंकर ठाकूर, राजेंद्र भगत, महेंद्र मुंबईकर, जगदीश पाटील, विवेकानंद म्हात्रे, विक्की पाटील, योगेश रसाळ, बापू मोकळ, बाळा पाटील, तसेच कार्यक्रमाचे नियोजन रमेश पाटील, संजय ठाकूर, वंदना पाटील, नीराबाई म्हात्रे, यशवंत घरत, विवेक म्हात्रे, आदित्य घरत आदी सह उपस्थित होते. निर्भीड शो साठी विठ्ठल ममता बादे व सुयोग गायकवाड. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शो लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.